वाद आहे तो शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामध्ये हा वाद काही आजचा नाही या वादाला आता काही वर्ष लोटले हा वाद वाढला तर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रं गेली तेव्हापासून दरम्यानच्या काळामध्ये राणे दोन पक्ष बदलून झालेत एक नवा पक्ष काढून झालेत पण हा वाद अजूनही मिटला नाही जेव्हा जेव्हा हा वाद समोर येतो तेव्हा तेव्हा शिवसैनिक कोंबड्या घेऊन येतात आणि राण्यांना खिजवण्याचा प्रयत्न करतात कधी राणेंच्या घराबाहेर कोंबड्या सोडतात कधी पोस्टर लावतात आज तर औरंगाबादमध्ये काही शिवसैनिकांनी कोंबड्यांची पार मानगुट पकडून त्यांना आंदोलनात आणलं होतं सध्या श्रावण सुरू आहे त्यामुळे कोंबडी वर्गाला तसा दिलासा असणारा महिना आहे पण नेमका राणे आणि शिवसेना संघर्ष याच महिन्यात सुरू झाला आणि कोंबड्यांची सुटका काही झाली नाही पण प्रश्न असा आहे की राणे आणि शिवसेना वादात कोंबड्या नेमक्या काय येतात नमस्कार मी गुरुप्रसाद आणि तुम्ही लोकमत पाहत आहे तर नारायण राणे यांनी शिवसेना सोडली त्यानंतर बाळासाहेबांनी राणेंचा जबरदस्त समाचार घेतला ठाकरे भाषेत पार नारायण राणे यांना बाळासाहेबांनी ठोकून काढले याच काळात बाळासाहेब नारायण राणे यांना कोंबडी चोर म्हणाले बाळासाहेबांचा हा शब्द शिवसैनिकांनी नि पकडला आणि तेव्हापासूनच राणेंवर टीका करताना शिवसैनिक कोंबडी चोर असा उल्लेख करू लागला पुढे हा वाद जसा वाढत गेला तेव्हा शिवसैनिक हातात कोंबड्या नाचवत राणेंना दिवसतानासुद्धा दिसल्या आता नारायण राणे यांनी खरंच काही कोंबड्यांची चोरी केली होती चवी -चवी चा। असा कुठला पुरावा कोणाकडे नाही पण तेव्हाच्या राजकीय वर्तुळामध्ये असे कोंबडी चोरीचे किस्से हे चवीचवीने सांगितले जायचे कोकणात पूर्वी घराबाहेर कोंबड्या झाकून ठेवल्या जात मुंबईत चाळीमध्ये राहणारी कोकणी माणसंसुद्धा काही ठिकाणी असं करत बऱ्याचदा असं व्हायचं की कार्यकर्ते हे रात्र रात्रभर गप्पा मारत बसत त्यातच अनेकदा कोणीतरी उठून या घराबाहेर ठेवलेल्या कोंबड्यांची चोरी करत असे रातोरात ही कोंबडी फस्त करून कार्यकर्ते पहाटे घरी जा कोंबड्यांचे मालक पहाटे हा प्रकार लक्षात आला की मग त्या कार्यकर्त्यांच्या नावानं बोट मोडत पण कार्यकर्त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसायचं या कोंबडी चोरीचे किस्से तेव्हा कार्यकर्ते तितक्याच लज्जतीनं एकमेकांसोबत शेअर करा हे किस्से त्याच काळातले आहेत जेव्हा शिवसेना आणि नारायण राणे यांचं राजकारण बहरत होतं पण स्वतः राणेंनी असं काही केलं का याबद्दल काही या कुणाकडे माहिती नाही आहे कारण या सगळ्या ऐकू आणि गप्पा गोष्टी पण बाळासाहेबांनी एकदा राण्यांचा तसा उल्लेख केला आणि राणे शिवसेना वादात कोंबड्यांच्या मागे साडेसाती लागली ती अगदी कायमची आजही तेच चित्र शिवसेना राणेवादामध्ये बघायला मिळालं बाळासाहेब कायम म्हणत की आम्हाला गाडीमध्ये तलवारी आणि दगडी ठेवण्याची वगैरे गरज नाही आमची जीभ हे शस्त्र आहे बाळासाहेबांच्या जिभेची धार तिचा प्रभाव हा किती होता हे सांगण्यासाठी बाळासाहेबांनी राणेंवर टीका करण्यासाठी उच्चारलेला तो एक शब्द आणि त्यामुळे आजही राणे शिवसेना वादामध्ये कोंबड्यांची होणारी एंट्री हे इतकं पुरेसं पण अर्थात ते बाळासाहेब होते त्यांनी राणेंना घडवलं होतं त्यामुळे राणेंवर टीका करण्याचा अधिकार हा त्यांना होता हे राणेसुद्धा नाकारणार नाही कारण आजही बाळासाहेबांचा आशीर्वाद हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा तर ही आहे राणे शिवसेना वादामध्ये येणाऱ्या कोंबड्यांची पार्श्वभूमी पुरावे नसताना कोणाला चोर म्हणणं हे तसं चूकच पण हा शिक्का फक्त काही राणेंच्या पाठी पडलेला नाही तो त्या काळातल्या एकूणच गल्लीबोळातल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या नावामागे चिकटलेला पण बाळासाहेबांनी उच्चारल्यामुळे राणेंच्या मागे, मागे अगदी कायमचा पक्का बसला इतकंच राणे शिवसेना वादावरती तुमची प्रतिक्रिया ही कमेंट बॉक्समध्ये लिहा नारायण राणे आणि शिवसेना असं दोन्हीकडून सुद्धा एकमेकांवर टीका करताना सभ्यतेचं भान पाळलं जात नाही का की राणे आणि शिवसेना यांचे संबंध मुळात इतके जवळचे आहेत की त्यांच्यात ही अशी भाषा चालून जाते तुमचं मत यावर कमेंट बॉक्समध्ये लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद